नमस्कार. श्रावण महिनो चालू झालो तर आता उपासाचा काहीतरी बनवू हवा म्हणून मी आज तुमका साबुदाण्याचे वडे कसे बनवचे ते दाखवते. साबुदाण्याचे वडे बनवू का? मी हाय 150 ग्रॅम साबुदाणे 4 तास आधी भिजवून घेतलं हाय. ते 2-3 दा चांगले आधी धुतलंय आणि मग त्यात पाणी साबुदाणे बुडे इतका पाणी ठेवून भिजत ठेवलंय आणि हे आता चांगले भिजले आहेत. तर आता आपण ह्याचे साबुदाणे वडे बनवू घेऊया. बारीक वाले साबुदाणे घेतलंय मी, ते असे सुट्टे हो हवे. आता हे साबुदाणे मी टोपातनं काढून घेतोय. या 150 ग्रॅम साबुदाण्यात मी 2 बटाटे टाकतोय. हे एवढे 2 बटाटे घेतलंय मी. हे असे हातानंच दाबून घेऊचेत आपल्या का, किसून बिसून नाही घेतले तरी चालतील, हातानंच दाबायचे असे. आणि एक घेतलंय. आता हाय मी ह्या एवढा शेंगदाण्याचं कूट घेतलंय. शेंगदाणे एकदम बारीक नाही केलंय, हे बघा मध्ये मध्ये हत असे जरा जाडसरच आपल्या कूट करूचा ह्या. आणि ह्या एवढा अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकतंय. दोन मिरच्यो घेतलंय, हिरवे मिरच्यो बारीक चिरून तो टाकतंय. आणि कढीपत्त्याचे 8-10 पानं मी बारीक चिरून घेतलंय. तुम्ही उपासा खायत नसलास तर नका टाकू, चवी इतका मीठ टाकतंय. दोन चमचे पिठी साखर टाकतंय. आणि हे 1/2 लिंबू घेतलंय, त्या पिळतंय. आता या सगळ्या आपल्या का एकटाय करून घेऊचा. पीठ मळताव तसा हे दाबून दाबूनच घ्यायचा, म्हणजे हे बटाटे चांगले एकत्र होतील ह्याच्यात. हे सगळा आपला एकटाय केल्यावर असो आपण पीठ मळताव तसो पिठाचं गोळो कसं होता तसा या गोळ्यासारखा होऊ हवा, म्हणजे आपले वडे व्यवस्थित होतात. तर आता हे आपला झालेला हा, आता ह्याचे आपण वडे करून घेऊया. आता हे मी हातात थोडा पाणी लावतोय. हे वाटीत पाणी घेतलंय, त्याच्यात हे हात बुडवून घेतलंय आणि आपण आता ह्याचे वडे करून घेऊया. तळव्याक पण जरासा लावतोय पाणी. असे वडे करून घेते मी. तुमका गोल नुसते साधे असे गोल करूचे दाखवले. आता तुमका मी आपण मेंदू वडो खाताव ना त्याच्यासारखं दाखवते करू का, म्हणजे आणखीन आतपर्यंत असे कुसकुशीत होतील आपले वडे. तर आता हे असे गोल करून घेतल्यावर ह्या मध्ये असा बोटा का पाणी लावायचा आणि असा दाबायचा मध्ये का आपले हे मेदू वड्यासारखे साबुदाणे वडे तयार होतील. हे बघा. आता हे असे सगळे मी करून घेतलंय. आता आपण ते तळून घेऊया. आता हे मी कढईत तेल तापवून घेतलंय. तुमका तेलात तळूचे नसतील तर तुम्ही तुपात पण तळू शकतास, मी तेलात तळत आहे. तर आता ह्याच्यात मी हे साबुदाणे वडे तळून घेतोय. हे असे झाऱ्यात ठेवतोय आणि असे सोडतोय. म्हणजे हात भाजवची भीती नाही ना, म्हणून मग असा झाऱ्यात ठेवायचो आणि असं सोडायचं. हे बघा आपले आता हे साबुदाणे वडे वळतिले आहेत दोन्ही बाजूसून चांगले. सुरुवातीला आपण गॅस एकदम फास्ट ठेवायचो आणि तेल कडकडीत तापवून घ्यायचा आणि मग गॅस कमी करायचो आणि कमी गॅसवर तळायचे. हे म्हणजे हे साबुदाणे वडे आजपर्यंत चांगले खुसखुशीत होतील.
फास्ट तो गैस वरच केले तर मग आतमध्ये शिजवचे नाही। आता मी हे काढून घेतलंय, आता बाकीचे सगळे मी तळून घेतोय असेच। आता आपले हे उपासाचे साबुदाणे वडे तयार झालेले आहेत, ते मी आता तुमका ह्याच्यात ठेवून दाखवते। हे बघा एकदम मस्त साबुदाणे वडे आपले तयार झाले आहेत। हे मेदू वड्यासारखे बनवला म्हणून ते आतपर्यंत एकदम खुसखुशीत झाले आहेत। तुमका असे जमले तर तुम्ही असेच बनवा, मस्त दिसतात बघा। आता हे आपले उपासाचे साबुदाणे वडे तयार झाले आहेत, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, आणि कसे झाले आहेत ते माका कमेंट करून सांगू इसरो नको। धन्यवाद।